नमस्कार मित्रांनो, तुमची कपाशी जर अजून बारीक राहिलेली आहे, खास करून जास्त पावसामुळे, तर ती कपाशी वाढण्यासाठी, त्यासोबत कैरी लागण्यासाठी किंवा पाते वाढ होण्यासाठी, पाते मजबूत राहण्यासाठी कोणतं खत व्यवस्थापन आपल्याला केलं पाहिजे किंवा काय डोस दिला पाहिजे याची माहिती आपण आजच्या एवढ्यामध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेले प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, पाऊस जास्त झाला आहे, मग विदर्भ मराठवाडा या भागामध्ये कापूस जर वाढलेला नसेल तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की कापूस वाढवण्यासाठी काय करायचं किंवा पाती लागण्यासाठी काय करायचं किंवा आणखी वाढच झालेली नाही आहे, 4 फूट आहे, 4.5 फूट आहे, पाते पण कमी आहेत, बोंड पण कमी आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, तर याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर साधारणतः 10 26 26 14 35 14 19 19 19 किंवा 15 15 15 09, आता 15 15 जी ग्रेड आहे ही 09 आलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिशनल सल्फर पण आहे. तर हे ग्रेड तुम्ही घेऊ शकता, म्हणजे ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम तिन्ही घटक अवेलेबल आहेत. नंतर थोडासा कमी असला तरी चालेल, 1846 घेण्याची गरज नाही आहे. 10 26 26 14 35 14 किंवा मग 9 24 24 8 21 21 या ग्रेड आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. पण याच्यासोबत आणखी आपल्याला एक डोस त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे, तर तो कोणता, तर आता याच्यामध्ये 9 24 24 10 26 26 8 21 21 हे जे आहे, तर साधारणतः 1 एकरसाठी 50 किलो आपल्याला घ्यायचं किंवा 40 किलो घ्यायचे, कमीत कमी 50 किलो तरी घेतलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं यारमेला कॉम्प्लेक्स 1 बॅग. हे दोन्ही कॉम्बिनेशन केलं तर याच्यामध्ये यारामेलामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फर त्यासोबत मिक्स मायक्रोन्यूट्रियंट पाहायला मिळतात आणि NPKसुद्धा आपल्याला त्याच्यामधून देता येतो. आणि मॅग्नेशियम सल्फर यांची व्यवस्थित जर आळवणी केली, म्हणजे जर खत व्यवस्थापनामधून जर खत दिलं तर पिकाला पुरतं मॅग्नेशियम आणि सल्फर हे मिळून जातं, परिणामी बोंडाची वाढ होते, पातेसुद्धा चांगले राहतात, पातेकळ होत नाही. आणि हा आपल्याला सॉईल ॲप्लिकेशनमधून द्यायचा आहे. कारण का, तर जी अतिरिक्त पावसामुळं जी वाढ थांबली आहे, तर ही वाढ होण्यासाठी आपल्याला जमिनीतून सॉईल ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. आता ही जी वाढ थांबलेली आहे ही कोणत्याही फवारणीवर कंट्रोल होणार नाही किंवा फवारणी केल्यामुळं वाढणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला पहिलं सॉईल ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता साधारणतः 10 15 दिवसानंतर एक चांगली फवारणी जर घेतली, ज्याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रियंट किंवा मग चांगलं प्रकारचं टॉनिक जरी घेतलं किंवा एखादं वॉटर सोल्युबल जरी घेतलं, म्हणजे 19 19 जरी घेतलं तरी चालेल, परंतु सॉईल ॲप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच आपल्याला फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट NPK, सेकंडरी मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स हे जे आहेत, तर हे आपल्याला सॉईलमधून ज्यावेळी जातील तर त्यांची ग्रोथ जी आहे ही चालू होईल, परंतु पानातूनसुद्धा त्यांना नत्र, स्फुरद, पालाश किंवा मायक्रोन्यूट्रियंट यांची गरज असते, त्यामुळं आपल्याला फवारणीसुद्धा करायची. साधारणतः जर तुम्ही या 8 दिवसामध्ये जर खत व्यवस्थापन केलं तर पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला फवारणीसुद्धा करायची. आणि या पुढच्या 15 दिवसाच्या फवारणीमध्ये तुम्ही प्रॉपरली सगळी फवारणी करू शकता, म्हणजे एखादं कीटकनाशक, बुरशीनाशक आणि त्यासोबत एक वॉटर सोल्युबल, यामुळे काय होईल की वाढ प्रॉपर चांगली राहील आणि पातेसुद्धा व्यवस्थित लागतील, फुटवे चांगल्या प्रमाणात निघतील. फक्त लक्षात असू द्या, जर तुमच्या पिकाची वाढ चांगली झालेली असेल, म्हणजे 5 फुटापर्यंत जर कपाशी असेल परंतु पाते वगैरे जर कमी असेल, तर मग मात्र तुम्ही त्या ठिकाणी शेंडे खुडून घ्यायचे आहेत, हा सो डोस तुम्ही द्यायचाच आहे. जर तुम्हाला तो जास्त कालावधीपर्यंत घ्यायचा असेल, म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या पिकाचं नियोजन करायचं असेल, तर हा डोस तुम्ही घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर 1 डिसेंबरपर्यंत जर घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या डोसचा फायदा फारसा काही होणार नाही. म्हणून ज्या शेतकऱ्यांना जास्त काळासाठी उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी हा डोस द्यायचा आहे. सोबत फवारणी पण करायची, फवारणीमध्ये चांगल्या प्रतीचं कीटकनाशक ज्याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर तुम्ही घेऊ शकता. जर प्रोफेक्स सुपर घेतलेलं असेल तर हमला बदलून घेऊ शकता, किंवा हे जर घेतलं असेल तर रोनफेन पण घेऊ शकता, किंवा आणखी एखादं कोणतंही कीटकनाशक त्याच्यामध्ये घेऊ शकता. सोबत आपल्याला त्याच्यामध्ये इमामेक्टिन, एक बुरशीनाशक आणि एक वॉटर सोल्युबल ग्रेड ज्याच्यामध्ये 19 19 19 घेऊ शकता, किंवा मग 13 40 13 सुद्धा घेऊ शकता. कारण का, तर पाते पण लागले पाहिजेत आणि पाते तयार पण झाले पाहिजेत त्याच्यासाठी. तर हा एकंदरीत हा डोस आपल्याला करायचा आहे. तर डोस लवकरात तुम्हाला, म्हणजे वातावरण जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत थांबून घ्या. वातावरण व्यवस्थित झालं की मग मातीआड ते खत करायचं, म्हणजे खत टाकल्यानंतर मातीआडसुद्धा झालं पाहिजे. थोडासा त्रास आहे, पण पुढं जो येणारा कालावधी, येणाऱ्या कालावधीमध्ये आपला कापूस जो आहे चांगल्या प्रमाणात वाढेल आणि उत्पन्न चांगल्यापैकी मिळून जाईल. बाकी तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, त्याच्यावर संपूर्णपणे माहिती दिली जाईल. धन्यवाद.